शिवानी सांगे आपण पाहताय न्यूज 99। आताच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, पाहूयात सविस्तर। या ठिकाणी आमचे सर्व पदाधिकारी, आमच्या जिल्ह्याचे सरचिटणीस डॉक्टर रमाकांत साठे, नम्या भोसले, अंबरशेख भोसले आणि खुदास भोसले, त्याचबरोबर नव्या काळे, त्याचे सर्व दत्या काळे, त्याचे सर्व कुटुंब आज या ठिकाणी आमच्या बरोबर आहे। गेल्या 4 दिवसापूर्वी LCBच्या पोलीस अधिकाऱ्यांनी ऋतुराज शिंदे याला घरनं झोपेतून उचलून आणून ठेवला होता, मात्र पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे तो पळून गेला होता आणि पळून गेल्याच्या नंतर इथलं पोलीस प्रशासन भयभीत झालं होतं। म्हणून आमचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एक निर्णय घेतला की ऋतुराजला हजर करायचा, आणि सकाळी आमची देवकर साहेबांच्या बरोबर मीटिंग झाली आणि मीटिंगमध्ये देवकर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं, त्याला कुठल्याही प्रकारचा खोट्या गुन्ह्यामध्ये घेणार नाही, त्याला मारहाण करणार नाही, आणि अशा पद्धतीची बैठक होऊन त्याला आज आम्ही संघटनेच्या वतीने या ठिकाणी हजर केलेला आहे। आणि येथून पुढे LCBच्या अधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाने पारधी समाजाच्या घरावरती छापा टाकताना लोकांना विश्वासात घेऊन त्याला कुठलाही आरोपी असेल तर त्याला आणा, आमचा विरोध नाही, परंतु रात्री अपरात्री जाऊन छापे टाकून आणायचं आणि अमानुष्यपणे मारहाण करायची ही बाब निषेधार्ह आहे। या ठिकाणी ऋतुराजनं आमच्या संघटनेवर विश्वास दाखवला आणि हजर झाला, त्याबद्दल ऋतुराजला धन्यवाद आणि शुभेच्छा। ऋतुराजला लवकरच आम्ही जामीन देऊन या ठिकाणी बाहेर काढू आणि इथंच आपली प्रेस होईल असं मी या ठिकाणी नमूद करतो।